नमस्कार मैत्रिणी, तुमचे पुन्हा एकदा आपल्याला व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत। आणि आता मी लॉगला सुरुवात करणार आहे। म्हणजे काय झालं, काल रात्री आम्ही गेलो होतो गावामध्ये, म्हणजे खरेदी करायची होती, थोडीशी किराणा वगैरे पण घ्यायचं होता, छोटीशी बकेट वगैरे घ्यायची होती कचऱ्याची, म्हणजे डस्टबिन घ्यायचा होता कचऱ्याचा आणि किचन साठी, तर बाकी नॅपकिन वगैरे काही काही घ्यायचं होतं, तर त्यासाठी आम्ही रात्री गेलो होतो। आणि मग सगळं मार्केटमध्ये जाऊन सगळं बाजार करून आलो आम्ही किराणा वगैरे। तरी ते आज सकाळी देवांशनी इतका पसारा घालून ठेवला, त्यासाठी काही चॉकलेट वगैरे आणत असतो आम्ही, म्हणजे जास्त देत नाही आम्ही, पण असं नादी लावण्यासाठी, म्हणजे त्याला आवडतात तर थोडेफार द्यायला आम्ही आणत असतो। तर त्यांनी इतका पसारा घालून ठेवला, पूर्ण पिशवी उचकून ठेवली आहे। चला तुम्हाला दाखवते मी इथं, हे बघा इथं बिस्किट फोडून टाकले, हाईड अँड सिक्स आणि हे पण तोडून टाकले, इकडं हा पसारा घातलाय, असं सगळा पसारा त्यांनी घातलाय। इथं इकडं टीडी, त्याचे इकडं टीडी पडलेत, खूप पसारा करून ठेवलाय देवाशने। आता मला आवरावं लागेल, हे इकडं काही चॉकलेट्स इकडं पडलेत, सारा पसारा घालून ठेवलाय देवांशनी। आता मला सगळं आवरावं लागेल, पुन्हा एकदा फरशी पुसावं लागेल, कारण आता आंब्याचं सीजन जास्त चालू आहे। तर आमच्या घरी केसर आंबा आहे, तर घरून आम्हाला आलेले आहे काही आंबे, तर देवांशनी इतकं ते आंबे खाणं कमी आणि घाण करणंच खूप आहे, सगळं खाली असं म्हणजे रस रस वगैरे करून टाकलाय। तर आता मला फरशी पुसावं लागेल आणि हा जो किराणा आहे तो व्यवस्थित लावावा लागेल, आणि इकडे काही पसारा पडलेला आहे घरून आलेला, तर तो व्यवस्थित लावावा लागेल। तर मैत्रिणींनो, मला काही सबस्क्रायबरांनी एक क्वेश्चन केला होता की आपण पिरियड्समध्ये योगा करू शकतो, तर त्यावरती माझं उत्तर होच असेल, कारण आपण काय योगा बंद करायचा, 4 दिवसासाठी आपल्याला त्रास होतो, म्हणजे सगळं सर्व स्त्रियांना 4 दिवस खूप त्रास होत असतो, पिरियडमध्ये पोट दुखणे वगैरे, अनकम्फर्टेबल वाटणे, इरिटेट होणं, खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला पिरियडमध्ये येतात, आणि लक्ष लागत नाही कामामध्ये, लक्ष लागत नाही कशातच, लक्ष लागत नाही पिरियडमुळे। तर आपण योगा करत असतो महिनाभर, तर काही काही करत पण नसतात, पण तरी देखील आपण पिरियड्समध्ये योगा करणं ही खूप छान गोष्ट आहे, कारण पिरियड्समध्ये जेव्हा आपण योगा करतो त्यावेळेस आपले भरपूर प्रॉब्लेम्स दूर होतात, कारण पोट दुखणे, पोट तर हे सर्वांचं दुखतंच पिरियड्समध्ये, तर पोट दुखायचं कमी होतो, पेन कमी होतो शरीराचा आपल्या, आणि एकदम आपल्याला फ्रेश वाटतं योगा केल्याने। आता तुम्ही म्हणशाल आपण कम्फर्टेबल राहतो का योगा करण्यासाठी पिरियड्समध्ये, तर हो आपण कम्फर्टेबल नसतो, पण त्यासाठी आपण योगा बंद करणं हे योग्य नाही, तर ते आपण योगा करायला पाहिजे, कारण आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे, त्यामुळे योगा कधीही बंद करू नये पिरियड्समध्ये, आणि योगा सुरू ठेवावा, कारण त्याने भरपूर प्रॉब्लेम्स दूर होतात योगा केल्याने आपल्या शरीराचा, आणि पिरियड्स मेन म्हणजे पिरियड्स रेग्युलर येणं सुरू होतं योगाने, योगा करायला पाहिजे आपण पिरियड्स असो या नसो, आणि पिरियड्समध्ये तर हमकस आपण योगा करायलाच पाहिजे। तर ठीक आहे, तुम्ही आज म्हणशान आपण कम्फर्टेबल नसतो किंवा मग पिरियड्समध्ये कसा योगा करणार, तर त्यावर मी सांगू शकते की तुम्ही युवर्टीनचा मेन्स्ट्रल कप घेऊ शकता। तर आज तुमचा इथे डाऊट क्लिअर झालेला आहे योगाचा, खूप सारं काम पडलेलं आहे आज, आणि कंटाळा पण खूप येतो काम करायचा कधी कधी, कारण पावसाचं वातावरण झालं ना, असं वाटतं की पावसाची मजा घ्यावी आणि बाहेर बसावं, तर अशी काही मजा घेता येत नाही शक्यतो। आणि आता माझं सगळं आवरलेलं आहे, अंघोळ वगैरे, फरची वगैरे, तर आता राहिलेलं आहे इकडे सामान लावायचं, म्हणजे घरून जे सामान आलेलं आहे सासरकडून, म्हणजे माझे कपडे वगैरे आलेले आहेत, तर ते आता मला इथे व्यवस्थित लावायचं आहे, कपाट मोकळे करावं लागेल हे, कारण दुसरे कपाट आहे, हे जे कपाट आहे ते भरले जास्त, म्हणजे आता सगळं व्यवस्थित लावले, तर आता इकडे हे जे पडलेले आहे ते कपडे मला व्यवस्थित लावा लागतील। आणि देवांश घरात असल्यावर काय होतं की काम सुचत नाही, कारण तो काम करूनच देत नाही, तर सगळा पसारा घालून टाकतो, त्यामुळे मग तो बाहेर गेला तर तेवढ्या वेळेत मला आवरावं लागतं। तर आता वरच वरच काम बाकी राहिले, खालचं सगळं काम झालंय, म्हणजे फरची वगैरे पुसली, भांडे वगैरे झाले, किचन वगैरे पुसलं, धुणं वगैरे झाले, आता फक्त वरचे काम राहिलेत, ते म्हणजे असे कपडे वगैरे लावायचे, तर हॉलमधला पसारा राहिलेला आहे,
तर तो पसारा आता मला व्यवस्थित लावून घ्यावा लागेल. आणि इकडे बघा दिवांशनी कसा पसारा करून ठेवला आहे. म्हणजे हे जे कपडे होते मी बाहेरून आणलेले, म्हणजे आपण धुणं धुतल्यानंतर वाळलेले कपडे आहे हे, तर मी ते सोप्यावर टाकत असते आणि मग नंतर सकाळी त्याच्या घड्या घालून ठेवून देत असते. तर देवांशनी काय केलं, सगळे कपडे वाढून खाली म्हणजे पूर्ण दानादिन हॉलमध्ये करून दिले होते. तर आता मला ते पुन्हा एकदा व्यवस्थित ठेवून आता ते सगळे व्यवस्थित ठेवायचे आणि मग बाकीचं हे जे आहे इकडचे कपडे वगैरे तर ते व्यवस्थित लावावं लागतील. तर असं सारं खूप काम पडतंय आता एवढ्यात, कारण सकाळी लवकर उठायचे तर पटपट सगळं कामावर यायचं. पण आता देवांशचं पण तेच झालंय, देवांश माझ्याबरोबर उठायला लागला आणि मग त्याच्या पप्पाला घेऊन जावं लागतं बाहेर, त्यावेळेतच मला सगळं काम आवरावं लागतं. तर आता मला हे सगळं काम आवरून घ्यावं लागेल एकदा तो बाहेर येतोपर्यंत. तर इकडं असं किचन वगैरे साफ झालंय माझं आणि भांडे वगैरे धुतले सगळे, तर व्यवस्थित आवरले. आता बेडरूमचा थोडासा पसारा बाकी आहे, तो लावावा लागेल. इकडे कपडे वगैरे पडलेत सगळे, त्याचे टेडी वगैरे, कारण त्याला टेडी लागतोच खेळायला. आणि आपण लहान मुलांना असं म्हणू नाही शकत की बाबा पसारा घालू नको, ते आपलं कधी ऐकत असतात का, ते ऐकत नाही. आणि उलट जर आपण एखादी गोष्ट करू नको म्हणले तर ते हमकस तीच गोष्ट करणार. तर तो टेडी वगैरे सगळं पसारा खाली घेतो. आणि आम्ही त्या दिवशी किराणा करून आणलाय महिन्याचा, तर त्यातलं पण काही काही सामान त्यांनी बाजूला काढून टाकलंय, फेकलंय, बरंच सामान असं हे करून टाकलंय त्यांनी विस्कटून. तर आता घेते आवरून पटपट, चला मग लागते आता मी कामाला. तिथे आधी मी किराणा लावून घेते, कारण तो जर आला तर ते खूप जास्त पसारा आहे, तो आला तर मग ते पूर्णच राहून जाईल. आता त्याचा यायचा पण वेळ झालेला आहे, माझं निम्मं काम आवरेपर्यंत तो अजून बाहेरच आहे आणि आता अर्धा तासात तो येऊ शकतो. तर त्यामुळे आधी मी आता किराणा वगैरे लावून घेणार आहे. काय काय किराणा आहे तुम्हाला दाखवते, महिन्याचा किराणा भरून आला म्हणजे काय काय होतं, शेंगदाणे वगैरे, साखर वगैरे, बाकीचं सगळं होतं. तर जे नव्हतं तेच सामान आम्ही आणलेलं आहे आणि त्याच्या पप्पाला त्याला खायला तर इतकं अनु वाटतं की बस त्यांनी सगळे कॅडबरी वगैरे आणला. पण शक्यतो त्याला आम्ही जास्त देत नाही, पण यांची हाऊस होती हे घ्यायचं ते घ्यायचं तर घेतलेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवते काय काय आणलं किराण्यामध्ये. तर हा डस्टबिन घेतलाय मी छोटासा, म्हणजे किचनसाठी डस्टबिनच नव्हता, कॅरी बॅगमध्ये मला टाकावा लागायचा कचरा. तर मग मी त्यासाठी हा छोटासा डस्टबिन घेतलेला आहे किचनसाठी. आणि मॉलच हा आहे इथे छोटासा मॉल, तर तिकडून आणलेला आहे सामान. आणि हे जे घेतले चॉकोपाई, चॉकोपाई घेतलेले त्याच्या पप्पांनी त्यासाठी, पण त्याला आवडत नाही एवढं, पण खाऊन बघितलं त्यांनी एक, पण त्याला इतकं आवडलं नाही. पण तरी देखील त्याच्या पप्पांनी घेतलेलं आहे ते. हे गुलाबजामुनचं पॉकेट ते फ्री भेटलंय, म्हणजे एक ते काढावं लागतं कार्डचा, आम्ही ते कार्ड काढलंय तर त्यासाठी रिन निर्मा वगैरे घेतली. आणि हे टिश्यू पेपर वगैरे घेतलेले आहे. आणि देवांशला हायड अँड सीक बिस्किट खूप आवडतात, त्यामुळे हायड अँड सीकचा पुढं घेतलाय मोठा आम्ही बॉक्स बिस्किट खायला, त्यासाठी घेतलेत. आणि अजून एक म्हणजे टाईड साबण घेतली, कशी आहे यूज करून नाही बघितलेली आधी मी, सर्फ एक्सेल घेत असते म्हणजे सर्फ एक्सेल नव्हती त्यामुळे टाईड घ्यावं लागली मला. तर टाईड साबण कशी अजून वापरून नाही बघितलेली, पण घेतली म्हणतं चला आता नसल्यापेक्षा घ्या, तर मग घेऊन टाकली. आणि उशीर पण खूप झाला होता, संध्याकाळ झाली होती आम्हाला जायला त्यामुळे. आणि रिन घेतली, टाईडची निर्मा पण नव्हती मग मी ही निर्मा घेतली रिनची. अजून एक ट्रेसमीची शॅम्पू घेतली आहे त्यांच्यासाठी, तर मी नाही करत ती यूज, मी दुसरी करते यूज. आणि हे नॅपकिन्स घेतले काही गालाचे आहे, तर किचनसाठी लागतात नॅपकिन हात पुसायला वगैरे, तर त्यासाठी हे नॅपकिन्स घेतले मी. आणि अजून एक हे घेतलं ग्रेट व्हॅल्यूचं आहे हे, तर हे घेतले म्हणजे लिक्विड फरशी पुसण्यासाठी लिक्विड घेतले. आणि त्यावर हे फ्री आहे म्हणजे बाथरूमसाठी, हार्पिक असतं तसलं तसल्याच प्रकारे, पण कंपनी वेगळी आहे. आणि हे घेतलं ओडोनिलचं झिप्पर, खूप छान आहे, त्याचं स्मेल छान आहे, 30 दिवस जातं म्हणून मग मला हे झिप्पर जास्त आवडतं, म्हणजे स्मेल त्याचं छान येतो, त्यासाठी मी बाथरूमसाठी घेतलेलं आहे हे दोन. कपूर घेतला छोटासा,
लागतोच आपल्याला देवाच्या तिथे, त्यामुळे घेतला. आणि पेनूसाठी केसांचा जाम घेतलाय असं. आणि चिंग्सची मॅगी आहे, मॅगी नाही चिंग्सची, चिंग्स सिक्रेट आहे की हक्का नूडल्स म्हणून आहे. तर घेऊन बघितलं म्हटलं कसं आहे, अजून खाल्लेलं नाही आहे आम्ही चिंग्सचं हक्का नूडल्स. तर घेतलं म्हटलं चला खाऊन बघू एकदा कसं आहे तर. आणि हे घेतलं होतं तर हे फोडलं त्यांनी नाचोज म्हणून आहे चीज, हे पॉकेट घेतलं होतं. आणि हे तर तिथल्या मॉलवाले पिलूला दिलंय गिफ्ट असंच. हे एरियलचं लिक्विड घेतलं. तर कपडे असे म्हणजे वास कधी कधी आपल्या पावसाळ्यात खूप कपड्यांचा वास येतो, त्यामुळे मग मी हे लिक्विड घेतलं एरियलचं. तर मोठंच पॅक घेतलं, बॉटल्स परवडत नाही आपल्याला, म्हणजे बॉटल्स परवडत नाही त्यामध्ये जास्त पैसे जातात. तर पाऊच घेतलं तर परवडतं म्हणून मी पाऊच घेतले. तशी बॉटल घेतलेली आधी पण म्हटलं पाऊच पण घेऊन ठेवू आता, परत कसं जाणं होत नाही, पावसाळा पण चालू झाला आणि पिल्लू पण छोटा आहे त्यामुळे सारखं सारखं बाहेर जाणं परवडत नाही. मग आधीच घेऊन टाकलं. आणि हे प्रिंगल्स घेतले होते खाण्यासाठी, तर छान आहे हे पण. एवढं सामान घेतलं मी. तर काही काही काढले वापरायला, म्हणजे ते आपलं स्क्रब वगैरे घेतले ते तरळ काढले. आणि अजून एक घेतलंय तेलाचं घेतलेलं आहे चोको स्प्रेड म्हणून, ब्रेड चपातीला लावून खातात ना ते घेतलेलं आहे. म्हणलं ट्राय करून करून म्हणलं चला ट्राय करून बघू कसं आहे, तर त्यामुळे मग हे घेतलं. सगळं असं किराणा भरून आणला आम्ही, बाकीचं साखर तांदूळ वगैरे सगळं होतं. कारण मी तिकडून येताना किराणा भरून आणला तर होतं, पण बाकी मला हे घ्यायचं होतं लिक्विड वगैरे तुम्हाला घ्यायचंच होतं, त्यामुळे म्हटलं चला. नॅपकिन पण लागतातच हात पुसायला, कारण सारखं सारखं किचनमध्ये ओले हात तरी कुठं पुसणार ना, कपड्यांना लागले तर तिखट वगैरे हात, तर कसं पिल्लू असतो छोटा त्यामुळे नाही जमत. मग घेतला छोटासा डस्टबिन पण घेतला आणि नॅपकिन्स पण घेतले, खूप छान नॅपकिन्स हे झाला. एवढाच असा किराणा केला, पण एवढंच घ्यायला आपल्याला किती पैसे लागतात, त्यामुळे असा महिन्याचा किराणा भरून ठेवत असतो आम्ही. आणि अजून एक तर असा महिन्याचा किराणा आता मी भरून ठेवते, जेवढं पाहिजे होतं तेवढं आणलं, महत्वाचं झालं आता एवढं किराणा भरून ठेवायचं. आता तिकडे लावून देईल मी कपाटमध्ये आणि मग झालं. मग आता आवरलं सांगते एवढं काम झालं का मग ते कपडे वगैरे लावायचे. तर चला मग आता मी किराणा लावून घेते पटे, इथे लावून देते मी किराणा बिस्किट वगैरे. बिस्किट जास्त लांब ठेवत नाही, इथंच ठेवते कारण हाताशी असं म्हणजे पटकन घेतलं जातं. आणि आपण अडचणीत ठेवलं ना आपल्यालाच कंटाळा येतो काढायचा, पाच पाच मिनिटाला तेच तीच गोष्ट काढायची म्हटलं तर. तर झाला आता माझा किराणा, थोडासा थोडाच आणला होता किराणा, काही जास्त नव्हता आणला. महिन्याचा किराणा होताच तर त्यातच थोडंफार ॲड केलं. तर झालं आता लावून, अजून बाकीचं काम बाकी अजून. तर चला मग भेटू आता पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.